नरेंद्र मोदी यांच्या पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नगरसेविका ज्या आहेत मृणाली पणसे, तसंच येथील स्थानिक पदाधिकारी जे आहेत भाजपच्या, त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून जो आहे तो निषेध व्यक्त केला आहे. तर आपण पाहिलं असेल अनेक भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत त्या आक्रमक झाल्या होत्या. महेंद्र मोरे यांनी नरेंद्र मोदी व स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्य यांच्याबद्दल आक्षेपार्य पोस्ट शेअर केली आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण महिला मोर्चा या ठिकाणी दाखल झालेला यांनी जे आहे ते नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्याबद्दल जे आहे ते आक्षेपार्य विधान केलं होतं. त्यानंतरच जे आहे नगरसेविका मृणाली पेंडसे, तसेच भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत, ज्या संपूर्ण महिला ज्या आहेत, त्यांनी महेंद्र मोनेंवर जे आहे ते साई फेकून जे आहे तो निषेध व्यक्त केला आहे. कोणाच्या जर भावना दुखवल्या असल्या तर मी माफी मागतो जाहीरपणे. मी काही आता याच्या पुढे अशी करणार नाही. माफी माफी मागायची आणि माफी मागून सुद्धा काही होत नाही मॅडम. आपण त्यांनी माफी मागली तरी काय सांगाल काय म्हणाल ते पण काय सांगाल. महेंद्र मोने नावाची एक स्वतःला समाजसेवक म्हणतात एक विकृत व्यक्ती आहे जे सतत पॉलिटिकल पोस्ट करत असतात आणि तुम्ही जरूर करावे पॉलिटिकल पोस्ट, वैचारिक पोस्ट जरूर करा. पण आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या देशाच्या माननीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल एक अश्लील पोस्ट केलेली आहे. म्हणजे या माणसाची पातळी इतकी घसरलेली आहे की एक माननीय पंतप्रधान एवढी आपली उच्च पदाची जी व्यक्ती आहे देशातली, तुम्ही वैचारिक भांडा, तुम्ही पॉलिटिकल कमेंट करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ. पण आज एका महिलेबद्दल त्यांनी जी अश्लील कमेंट केली आहे, काय केलं त्यांनी नेमकं, तुम्हाला मी ती दाखवते ना, तर फेसबुकला आहे, आता त्यांनी डिलीट केलंय ते. त्यांच्या आईवर पण घाणेरडे कॉमेंट झाले, त्या आईचे फोटो दाखवा. हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यासाठी आम्ही इकडे आज आलेलो. व्हिडिओ टाकण्यात आली होती, आणि आईचे फोटो पण आणि ज्या व्यक्तीच्या ह्याच्यावरून त्यांनी शेअर केलंय फेसबुकला त्याचे तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही. म्हणजे या लोकांची पातळी, या लोकांची लेवल तुम्ही बघू शकता. मोदीजींच्या आई बद्दल सोसायटीच्या लोकांनी पण बघा, मोदीजींच्या आई तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज एका महिलेबद्दल तुम्ही अशा पोस्ट करता. वैचारिक बोला, पॉलिटिकल कमेंट करा, आम्ही तयारच उत्तर द्यायला. पण मी आज सगळ्यांना सांगते तुमच्या या मीडियाच्या निमित्ताने, जर कुठल्या महिलेबद्दल किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कुठल्याही अश्लील कमेंट जर केल्या गेल्या तर ह्यांना उत्तर आम्ही अशाच पद्धतीने देऊ. महिलांबद्दल कुठलीही, म्हणजे कुठल्याही पक्षाची असू दे, कुठल्याही जाती धर्माची असू दे, महिलेबद्दल कुठली करणार नाही. कायदेशीर तक्रार केली, एका महिलेने त्यांच्यावर हात उचलले, कायदेशीर तक्रार करणार. एफआयआर केलीच आहे नोपाडा पोलीस स्टेशनला, ते पण कारवाई करतीलच या व्यक्तीबद्दल. पण महेंद्र मोने अतिशय विकृत व्यक्ती आहे आज मी इकडे सांगते, कारण प्रत्येक व्यक्ती अशाच घाणेरडे पोस्ट करतात. शेवटी आज आम्हाला इकडे यावं लागलं. अशा प्रकारे विधान करणं सगळ्यांना कळू. हे जे आहे पंतप्रधान नरेंद्र, अरे तुमच्या घरात आया नाहीये, बहिणी नाहीये,